इप्सार, इप्सार स्कूल ऑफ लॉ म्हणजेच कर्जत रायगड येथील जुने विधी महाविद्यालय, जिथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा कायद्याची पदवी योग्य त्या मार्गदर्शनासह उपलब्ध आहे. इप्सार, इप्सार स्कूल ऑफ लॉ दहिवली कर्जत हे मुंबई महाविद्यापीठ आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया न्यू दिल्ली शी संलग्न आहे. तेथे 12वी नंतरचा 5 वर्षाचा कायद्याचा अभ्यासक्रम शिकवला जातो. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वकील, अधिवक्ता, न्यायाधीश आणि उद्योग क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. तेव्हा जरूर संपर्क साधा 7506436965. आज मनसेतर्फे वाढीव वीज बिलांविरोधात राज्यस्तरीय मोर्चा काढण्यात येतोय. नवी मुंबईतील कोकण भवनवर देखील मनसेतर्फे मोर्चा काढत वाढीव वीज बिलाचा निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक वेळा निवेदन देऊन वीज बिल वाढी संदर्भातील सामान्य नागरिकांच्या भावना पोहोचवून देखील सरकार फक्त आश्वासन देण्यात मग्न आहे. सरकारच्या या वेळकाढूपणा विरोधात सामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप असून हा संताप सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने वाढीव वीज बिला संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. मुळात खरं म्हणजे तर खूप महिन्यांपासून आम्ही ही मागणी करतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने. जे काय ह्या लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, कामधंदे बुडवलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये मार्चमध्ये युनिटचे दर वाढवलेले सरकारने आणि वाढीव वीज बिल मोठ्या प्रमाणात लोकांना आले, ज्यांची घरं बंद आहेत, ज्यांची दुकानं बंद आहेत, अशा परिस्थितीतसुद्धा हजारोंनी आणि लाखोंनी लोकांना बिलं आलेली आहेत. या संदर्भात राज्य सरकारला, MSEBला अनेकदा निवेदनं देऊन झाली, अनेकदा त्यांच्याशी चर्चा करून झालेल्या आहेत. नाही म्हणता म्हणता MSEBचं ऑफिस फोडलेलं आहे मुलांनी, तो उद्रेक आम्ही केलेला आहे. हे सगळं करूनसुद्धा आदरणीय राजसाहेब राज्यपालांना भेटलेले आहेत, सरकार ऐकायला तयार नाही आहे. मध्य प्रदेश असेल, केरळ असेल, गुजरात असेल, या राज्य सरकारने किमान पातळीवर संवेदनशीलता दाखवली आणि वीज बिलांमध्ये 50% सवलत वीज ग्राहकांना दिलेली आहे. मात्र महाराष्ट्रातलं सरकार 1 रुपयासुद्धा लोकांना सवलत द्यायला तयार नाही. यांनीच घोषणा केल्या होत्या की 10 ते 20% आम्ही लोकांना सवलत देऊ. दिवाळीच्या दरम्यान म्हणाले की आम्ही दिवाळी लोकांची गोड करू. मात्र आत्ता परिस्थिती अशी आहे की नितीन राऊत म्हणतात की आम्ही कोणतीही सवलत देणार नाही, उलट लोकांनी बिलं भरावीत अशी सक्ती केली जाते. याचा निषेध करायला राज्यभरात आज विभागीय आयुक्त कार्यालय आणि कलेक्टर कार्यालयावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मोर्चे आहेत. महाराष्ट्र न्यूज 24 साठी साईनाथ भोईर, नवी मुंबई.